भोकरदन तालुक्यातील बरंजळा साबळे येथील दिव्यांग शेतकरी श्री नायब राव कडवणे यांनी अतिवृष्टीमुळे आपल्या शेतातील 1.5 एकर अद्रकीवरती ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटा करून अद्रक नष्ट केली। सततच्या पावसाने शेतकरी परेशान होते, अद्रक संपूर्णपणे भिजून गेली होती, म्हणून त्यांनी 1.5 एकर क्षेत्रावर ट्रॅक्टर नांगर फिरवला। भोकरदन प्रतिनिधी शिवाजीराव फलके। हे 1.5 एकर अद्रकीचं शेत आहे, याच्यावर तुम्ही आज रोटा फिरवताय, काय झालं नेमकं, कशामुळे ही परिस्थिती उद्भवली? जास्त पाऊस झाल्यामुळं 1.5 एकर अद्रकीवर मी आज रोटी फिरवला। माझा जवळपास 70,000 रुपये यावर खर्च झालेला आहे, पहिल्या बियाणे घेतल्यापासून आजपर्यंत। पण मी आता त्यानंतर पाऊस उघड्यानंतरही भरपूर प्रयत्न केला, अवघी सोड 5-6,000 रुपयाचे डबल अवघी सोडले अद्रकीला, पण तरी ते अद्रकी पाऊस जास्त झाल्यामुळं ते सडवा लागला आणि त्यामुळं पूर्ण अद्रक बसली, त्यामुळं मला नावीला जाणं आज त्याच्यावर वाटा फिरवा लागला। त्यामुळं शासनाला एकच विनंती आहे, वकाय एक होत नाही, या शासनाने शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे अशी माझी अजून विनंती आहे।